नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडतं युट्यूब चॅनलमध्येच नाव आहे शेठ माणूस क्रिएशन तर आपण आज एक फुल कडक असा ॲटिट्यूड व्हिडिओ करणार आहोत आलाइट मोशन ॲपमधून हा व्हिडिओ आपण फक्त फक्त आलाइट मोशन ॲपवरूनच एडिट करणार आहोत आणि ह्यात आपण खूप कडक असे इफेक्ट्स आणि जे मटेरियल वापरलेलं आहे ते खूप कडक आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जे काय मटेरियल आपण वापरलेलं आहे ते मटेरियल आपण जिपफाईल वाद्वारे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते फाईल एक पासवर्ड आहे तर त्या पासवर्डसाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि ह्या व्हिडिओचं जे काय प्रिसेट लिंक आहे ते देखील व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि ती कशी वापरायची ती व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेट लिंक दिलेली आहे तुम्ही पाहू शकता तिथे प्रीसेट लिंक या नावाने तुम्हाला लिंक भेटेल आणि त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन नसाल तर लगेच जॉईन व्हा कि आपण आपले मटेरियल देत असतो तर तुम्ही सर्वात आपलं व्हिडिओचा डेमो बघून घ्या जीते की रफ्तार से अजगर की पकड पकडते सुलतान दुआ में याद रखना ओके okay, तर डेमो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला डेमो आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर तुम्ही फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन जे आहे ते ऑलवर सेट करून टाका जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी भेटून जाईल तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे आपलं जे अलर्ट मचिन आहे ते तुमच्याकडे जर नसेल जर तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं आपल्या टेलिग्रामला ते पिन करून ठेवलेलं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप कडक असणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा चला थोडा वेळ नकाल तर आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया ओके okay, जर तुम्ही अजून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर लगेच जॉईन करून घ्या आपलं तिथे टू पॉईंट वन के सबस्क्रायबर आहेत आणि आपण आपलं जे काय अलाइट मोशन आहे ते देखील तिथे पिन करून ठेवलेलं आहे आणि आपलं जे काय मटेरियल असतं ते, ते आपण तिथे रेग्युलर अपलोड करतच असतो त्याचबरोबर आपले आपल्या चॅनलचे जे काही रेग्युलर अपडे अप अपडेट आहेत त्या देखील तिथे सांगत असतो त्यासाठी लगेच जॉईन करा चॅनलची तुम्हाल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आपल्याला स्टार्टला काय करायचं आहे सर्वात आधी आपलं तुम्हाला डिस्क्रिप्शन ओपन करायचे तिथे तुम्हाला आलाइट मोशन शेक इफेक्ट या नावाने एक प्रीसेट लिंक भेटेल त्यावरती सिम्पली टच करायचं आहे अशा प्रकारे टच केल्यानंतर तुम्हाला प्रकारे काही इंटरफेस येईल लोडिंगचा नंतर ही लोडिंग झाल्यानंतर आपलं डायरेक्ट आलाईट मशनमध्ये ओपन होईल तिथे व्हेरीफाय लिंक होईल व्हेरीफाय लिंकच्या झाल्यानंतर आपल्याला सिंपली इम्पोर्टवरती टच करायचं आहे इम्पोर्टवरती टच केल्यानंतर तर असं काही हंड्रेड पर्सेंटपर्यंत झाल्यानंतर इथं जो पहिला इफेक्ट आहे त्या म्हणजे पहिला फोटो आहे त्यावरती टच करायचं इफेक्ट्सवर जाऊन थ्रिएटरवर जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचं आहे एवढं केल्यानंतर आपल्या इथून सिम्पली बॅक येचे बॅक आल्यानंतर तो जो प्लस सायकन दिसते त्यावरती टच करायचं आणि तीन नंबरचा जो रेशो आहे त्यावर तो सिलेक्ट करायचा आहे फोर इंटू फाईव्हचा फाईव्हचा आणि सिलेक्ट केल्यानंतर इथं जो कलर आहे तो ब्लॅक कलर सिलेक्ट ठेवायचा आहे नंतर सिम्पली आपल्याला क्रिएट प्रोजेक्ट या ऑप्शनवरती टच करायचं आहे टच केल्यानंतर सिम्पली प्लसचं जे कोण आहे त्यावरती टच करून इमेज अँड व्हिडिओवर जायचं आहे आणि व्यू कॉल करायचं आहे व्यू कॉल केल्यानंतर आपलं तुम्हाला का जे काय मटेरियल दिलेलं आहे तर तुम्हाला अशा प्रकारे काय मटेरियल असेल तर तुम्हाला इथे आपली एक पी ही व्हिडिओ क्लिप असेल ती सिम्पली अशा प्रकारे काय ॲड करायची आहे तर ही व्हिडिओ क्लिप अशी असेल ती सिम्पली ॲड करायची ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती टच करायचा आहे वरच्या आणि फील स्क्रीन करायचं आहे एवढी केल्यानंतर सिंपली आपल्याला इथं स्टार्ट लिहायचं आहे स्टार्ट लावल्यानंतर सिंपली प्लसवरती टच करायचं आहे आणि ॲडिओ आहे तिथं जाऊन जे आपलं ॲडिओ आहे ते सिम्पली ॲड करायचं आहे ओके तर मी ॲडिओ ॲड केलेला आहे तोपर्यंत व्हिडिओ आपल्याला पहिली बीट द्यायची आहे तर तुम्ही मी सांगतो जे तुम्ही बीट द्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता आपली बीट इथे जास्त होताना दिसते तर आपल्याला इथंच बीट द्यायची आहे सात पॉईंट तेरा तुम्ही ही बीट मार्क लक्षात ठेवायचे इथे दिल्यानंतर आपल्याला सिंपली साठ पॉईंट तेरा आहे आणि इथं जे खालचं जो इफेक्ट आहे व्हिडिओचा तर शेवटून दोन नंबरचे ऑप्शन आहे त्यावर रिटच करून कट करून टाकायचं आहे कट केल्यानंतर आपल्याला स्टार्ट लयचं आहे स्टार्ट लाल्यानंतर सिंपली प्लसवर रिटच करायचं आहे इमेज व्हिडिओवर जायचं आहे व्हिडिओ केल्यानंतर आपलं मटेरियल जे आहे तिथे तुम्हाला ही पीएनजी भेटेल बस धुवा मी याद राखणार ती सिम्पली ह्या तेरा सात पॉईंट तेरा सेकंदापर्यंत न्यायची आहे आणि दोन नंबरचे ऑप्शनवर रिटच करून मोठी करायची आहे एवढं केल्यानंतर सिम्पली आपल्याला मूव अँड टाम्प जायचं आहे त्याची साईज जी आहे ती थोडी मोठी करायची आहे ओके एवढं झाल्यानंतर आपल्याला सिंपली या पेंजवर टच करायचं आहे आणि टच केल्यानंतर इफेक्ट सुद्धा जाऊन थोडं जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे ओके तर एवढं झाल्यानंतर आपल्या आता इथं तुम्ही पाहू शकता तिथे आपल्याला बीड दिलेली तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर आता सिम्पली प्लस टच इमेज इमेजंट व्हिडिओवर जसं व्यू ऑल करायचं आहे व्हि व्यू ऑल केल्यानंतर आता आपलं जे कोणाचे इथेच तुम्हाला इथं फोटो टाकायचे आहेत ते फोटो तुम्ही ते ॲड करू शकता तर मी आधी वन बाय वन जे फोटो आहेत ते ॲड करून घेतो दागी तर ते फोटो अशा प्रकारे असतील तुमचे याच्या जागी तुमचे स्वतःचे फोटो टाकायचे आहेत फोटो असं सिलेक्ट केल्यानंतर थ्री टू थ्री टच करायचं आहे फिलस्क्रीन करायचं आहे फिलस्क्रीन केल्यानंतर तुम्ही याला मूव अँड टॉन फोन जाऊन त्याला नेट सेट करू शकता असं एवढं केल्यानंतर बरोबर आपल्या इथं याचे फोटो बरोबर आहेच आहे आणि इथं एक प्लस तेच आहे नंतर अजून एकदा प्लस रोटी टच करून इमेज अँड व्हिडिओवर जायचं आहे करायचं आहे आणि अशाच प्रकारे दुसऱ्या ज्या इमेजेस आहे तुमच्या त्या वन बाय वन अशा पद्धतीने ॲड करायच्या आहेत आणि ओके तर ह्या बरोबर इमेजच्या लास्टलाच आहे आणि तर बीट मार्क द्यायचं आहे आणखीन एकदा असंच करायचं आहे अशाच वन बाय वन ऑल जे आपले इमेजेस आहेत त्या ॲड करायच्या आहेत ॲड केल्यानंतर फिलस्क्रीन स्क्रीन करायचं आहे आणि जेव्हा आपलं लास्टला जायचं संपतील जेव्हा आपलं संपेल तिथं जाऊन आपल्याला एक बी बुक मार्क द्यायचं आहे असंच केल्यानंतर आपल्याला सिम्पली ऑल फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो मी ओके तर तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे काय फोटोज ॲड केलेले आहेत ॲड केल्यानंतर आपल्याला आता इथून सिंपली बॅकेच आहे बॅक आल्यानंतर प्रो प्रोजेक्टच्या ऑप्शनवर टच करायचं आहे आणि इथं जो आपला आपण ही इम्पोर्ट केलेला प्रोजेक्ट आहे त्यावर टच करायचं आहे आणि दोन नंबरला जो फोटो आहे त्यावर टच करून इफेक्ट्सवर जायचं थ्री डॉक्टरच यायचं कॉपी इफेक्ट्स करायचा आहे कॉपी इफेक्ट्स केल्यानंतर इथं आपल्याला सिम्पली बॅकेच आहे बॅक आल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर हे जे काय आपण फोटो ॲड केले आहे त्याला वन बाय वन असं इफेक्टसवर जाऊन थ्रीडर थ्रू जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर ज्या पद्धतीने मी करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे तर ओके इफेक्ट सुटत जायचं आहे थ्री डॉट सुट्टी जायचं आहे पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर याच प्रकारे आपल्याला असेच ऑल फोटोजला करायचं आहे तुम्ही पाहू शकता फोटोवर टच करायचं आहे इफेक्ट सुटतं जायचं आहे थ्री डॉट सुटले जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर याच प्रकारे आपल्या आता फक्त दोनच फोटो राहिलेले आहेत तर हे दोन फोटोना हा इफेक्ट द्यायचा आहे ओके तर इथे आपलं कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आपल्या आणखीन एक बीट मार्क आहे तिथे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे बरोबर ती बीट मार्क आपली पंधरा पॉईंट तीन सेकंदला द्यायची आहे तर तिथेनंतर आपल्याला सिंपली इथं म्हणजे पहिला आपण जी मार्क दिसतो तिथं जायचं आहे तिथे गेल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे सिंपली आपल्याला बुकमार्कला जायचं आहे ओके तर तिथे गेल्यानंतर प्लस थोडस टॅच करायचं आहे म्हणजे इथं तुम्हाला जे आवड आवडन तो सिलेक्ट शेप जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर त्याला सिंपली अशा प्रकारे काही मोठं करायचं आहे ओके मोठे केल्यानंतर आपल्याला सिंपली आता आपली जी बीट मार्क आपण दिली तीच पंधरा पॉईंट एकपर्यंत जाऊन ह्याला दोन नंबरच्या ऑप्शनची अटॅच करून मोठं करायचं आहे आणि त्याला कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती जायचं आहे कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर इथं तुम्हाला जो आवडन तो तो कलर तुम्ही तर देऊ शकता तर ह्याला मी कलर तर जो कलरचे ऑप्शन आहे तिथं जाऊन मी त्याला कलर दे देणार आहे तर तुम्ही ह्याला पर्पल कलर कलर सिलेक्ट करायचा आहे जर तुम्हाला रेड कलर आवडत असेल तर तुम्ही रेड देखील देऊ शकता तर मी एवढं हे करतो हा दिल्यानंतर ह्या फोटोवरती म्हणजे आत्ता जो आपला शेप दिलेला त्यावर त्यावरती टचच करायचं आहे ब्लेंडिंगवर जायचं आहे डार्कवर जाऊन मल्टिप्लायचे ऑप्शनवर टच करायचं आहे टच एवढं केल्यानंतर आपल्याला सिंपली हा आत्ता जो शेप दिला तर त्यावरती टचच करायचं आहे इफेक्ट्सवर जायचं आहे ॲड इफेक्टवरती जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला इथं ओपसंड सिटी अँड विजिबिलिटी ऑप्शनवर जाऊन ब्लिंकच्या ऑप्शनवरती टॅच करायचं आहे आणि टच केल्यानंतर ही जी फ्रिक्वेन्सी हाय सी ठेवायची आहे ओके तर एवढे हाय सी ठेवल्यानंतर आता ही आपली दुसरी म्हणजे याच्या पुढची जी बीट मार्क होती त्यावरती जायचं आहे प्लसवर टच करायचं आहे इथेच आत्ता तो चौकनचा शेप सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला असं प्रकारे मोठं करायचं आहे मोठ्फॉर्मवरचं जायचं आहे मोठं करायचं आहे ओके तर मोठं केल्यानंतर सिम्पली ह्या शेपवरती अटॅच करायचं लास्टला जायचं दोन नंबरच्या ऑप्शनवरती अटॅच करायचं आहे शेपवरती गेल्यानंतर वरती जायचं आहे आणि ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे ब्लॅक कलर सिलेक्ट केल्यानंतर इफेक्ट्सवर जायचं आहे ॲड इफेक्टवरती जायचं आहे ओपिसिटी आणि विजिबिलिटीवरती जाऊन ब्लिंक ब्लिंकवरती जायचं आहे आणि ती फ्रिक्वेन्सी फुल पूर्ण वाढून टाकायची आहे तर एवढं केल्यानंतर आपल्याला आता सिम्पली आपली लास्ट स्टेप आहे ही तर सगळ्यात आधी आपल्याला प्लसवर टच करायचं आणि तुमचा जो काही लोगो असेल तो ॲड करून घ्यायचा आहे के तर एवढे केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं लो आहे लोग ॲड केल्यानंतर सिम्पली आपली जिथं पहिली बीट मार्क आपण दिली होती तिथे एचं आहे तिथं आल्यानंतर प्लसवरती अटच करायचं आहे इमेजिंग व्हिडिओवरच जायचं आहे आणि जे मी मटरमध्ये तुम्हाला एक ओवरलाय इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली त्यावरती टॅच करायचं आहे असे आणि थेट करून फिल स्क्रीन करायचं आहे फिल स्क्रीन केल्यानंतर ब्लेंडिंगच्या ऑप्शन जाऊन लाईटनवर जाऊन स्क्रीन करायचं आहे प्रकर दालने और तर अशा प्रकारे आपलं व्हिडिओ इथं पूर्ण होतोय एवढं झाल्यानंतर आपल्याला इथं एरोचं ऑप्शन दिसतेवरती त्यावरती टच करायचं आहे आणि एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया आणखीन एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र